नमस्कार, आपणा सर्वांचे आपल्या जय किसान यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 19 जून 2020। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पुढील 24 तासामध्ये आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊसमान राहणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। सोबतच मित्रांनो, आपल्या जे राज्यामध्ये पावसाचं जे प्रमाण कमी झालेलं आहे, म्हणजे पावसामध्ये जो खंड आपल्याला आढळून येत आहे, तर हा मित्रांनो आपला कधीपर्यंत आहे, सोबतच पावसाला पुन्हा एकदा कधीपासून सुरुवात होणार आहे याविषयी पण आपण एक नवीन माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा। तसेच आपल्या चॅनलवर जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्याला हा जो पावसाचा खंड आहे मित्रांनो, आपल्याला जवळपास 24 किंवा 25 तारखेपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे। म्हणजे राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचं हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो, पण मध्यम किंवा जोरदार स्वरूप पाऊस आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नाही। मित्रांनो, आपल्याला ही पण बघायला मिळेल की बहुतेक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, पण पावसाचा आपल्याला त्याचं पावसाचे प्रमाण आहे खूप कमी प्रमाण आपल्याला आढळून येणार आहे। तर मित्रांनो, 25 किंवा 26 जूनपासून पुन्हा एकदा पावसाला जोमाने आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया की पुढील 24 तासामध्ये आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊसमान राहणार आहे ते। तर मित्रांनो, आपण पुढील 24 तासाचा विचार करता मित्रांनो आपण बघू शकता की अहेरी, भामरागड सोबतच मित्रांनो चंद्रपूर, गडचिरोली सोबतच कापसी, मित्रांनो ताडोबा, देसाईगंज ह्या भागामध्ये आपल्याला मित्रांनो खास करून उद्याला आपल्याला सायंकाळी ह्या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकणार आहे। तर मित्रांनो, उमरेड सोबतच नागपूर, भंडारा, गोंदिया सोबतच मित्रांनो घोटी, वारसिवनी ह्या भागामध्ये पण आपल्याला उद्याला सायंकाळी आपल्याला ह्या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये म्हणजे बघायला मिळू शकते। तशी मित्रांनो इकडे बघू शकता की वरुड मित्रांनो, सौसार सोबतच कोडोली, कोंढाळी मित्रांनो, आर्वी, वर्धा, नागपूरचा काही भाग ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच यवतमाळ मित्रांनो, पांढरकवडा ह्या भागातून आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकते। तर मित्रांनो, चंद्रपूरमध्ये पण काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासामध्ये शक्यता आहे। तर मित्रांनो इकडे बघू शकता की आपण नांदेड मित्रांनो, उमरखेड सोबतच हिंगोली, पुसद, वाशिम मित्रांनो, सेलू, अहमदपूर ह्या भागामध्ये आपल्याला पाऊसाचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे। सोबतच मित्रांनो इकडे बघू शकता की अकोला मित्रांनो, अमरावती सोबतच अचलपूर मित्रांनो, खामगाव, अकोट सोबतच बुऱ्हाणपूर ह्या भागातून आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी शक्यता आहे। तर मित्रांनो इकडे बघू शकता की धारणी सोबतच चिखलदऱ्याचा जो हा काही भाग आहे ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासामध्ये शक्यता आहे। तर मित्रांनो इकडे बघू शकता की नंदुरबारचा भाग जो आहे, जसं शिरपूर आहे, नंदुरबार मित्रांनो, नवापूर, वायरा ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकते। तसेच साक्री, धुळे मित्रांनो, मालेगाव सोबतच जळगाव मित्रांनो, पाचोरा ह्या भागात आपल्याला हलक्या सरींची जोरदार शक्यता आहे। तसेच मनमाड मित्रांनो, वैजापूर सोबतच कन्नड, सेल्लोड मित्रांनो, औरंगाबाद, जालना, श्रीरामपूर मित्रांनो, पैठण ह्या भागातून आपल्याला हलक्या सरींची शक्यता आहे। तशी मित्रांनो इकडे बघू शकता की अहमदनगरमध्ये मित्रांनो इकडे आपल्याला अलकुटी सोबतच राहुरी, घोडेगाव मित्रांनो, बगूर, राळेगाव, शिरूर ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। तर मित्रांनो इकडे बघू शकता की काळा, पाथर्डी सोबतच जामखेड ह्या भागामध्ये आपल्याला एखाद दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस वगळता उर्वरित ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। तसेच गेवराई मित्रांनो, बीड सोबतच चौसाला, कैज, कळंब मित्रांनो सोबतच इकडे बघू शकता की कर्जत, करमाळा, पारंडा, बारसी मित्रांनो ह्या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकते। तशी मित्रांनो वैराग मित्रांनो, उस्मानाबाद सोबतच तुळजापूर सोबतच मित्रांनो इकडे बघू शकता की लातूर, औसा मित्रांनो, निलंगा, उमरगा सोबतच मित्रांनो अक्कलकोट, सोलापूर ह्या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकते। तशी मित्रांनो इंदापूर, पंढरपूर सोबतच जत मित्रांनो, इंदी ह्या भागात पण आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकते। तशी मित्रांनो इकडे बघू शकता की मित्रांनो सांगली सोबतच कोडोली मित्रांनो, निपाणी ह्या भागातून आपल्याला सोबतच कराडविटा ह्या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकते। तर मित्रांनो इकडे बघू शकता की सावंतवाडी सोबतच मित्रांनो मालवण, कुंकेश्वर सोबतच राजापूर मित्रांनो, रत्नागिरी, साखरपा ह्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकते। तशी मित्रांनो माघजन सोबतच पाटण मित्रांनो, चिपळूण सोबतच गुहागर, दापोली, खेड ह्या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची पुढील 24 तासामध्ये शक्यता आहे। तशी मित्रांनो प्रतापगड, वाई ह्या भागातून आपल्याला
एखाद दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस वगळता उर्वरित ठिकाणी आपल्याला हलक्या सरींची जोरदार शक्यता आहे. तसेच दिवेगड, मित्रांनो, गोरेगाव सोबतच रोहा ह्या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, लवासा ह्या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच अलिबाग, पेण, मित्रांनो, खोपोली, कामसेट, मित्रांनो, नेरळ सोबतच पनवेल, मित्रांनो, मुंबई, ठाणे, अंबरनाथ ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सोबतच मित्रांनो, वसई, विरार सोबतच पालघर ह्या भागात पण आपल्याला, सोबतच डहाणू ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊसची शक्यता आहे. सोबतच मित्रांनो, शहापूर, वाडा, मित्रांनो, जवाहर, त्रिंबक, मित्रांनो, इगतपुरी सोबतच राजूर ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची जोरदार शक्यता आहे. तसेच जुन्नर, मित्रांनो, मंचर सोबतच गरगाव, संगमनेर सोबतच सिन्नर ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच नाशिक, निफाड सोबतच मित्रांनो कापर्डा ह्या भागात पण आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकते.